राष्ट्रमान धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद अध्यक्ष महोदय यानंतर महाराष्ट्र राज्याचे कल्पक कार्यक्षम आणि कर्तबगार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपली मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आणि आज त्याच जयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी होणाऱ्या तैलचित्र अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी विधानसभेचे अध्यक्ष एडवोकेट राहुल जी, जी केंद्रीय मंत्री नारायणराव जी, मंचावर उपस्थित निलमताई गोरे नरहरी जी नरहरीजी झिरवळ जी दानवे अजित दादा पवार दीपकजी केसरकर श्री राज ठाकरे हरिभाव नाना बागडे गजाननराव रामदास रामदासभाई कदम या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण सर्व आमदार खासदार पदाधिकारी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व कांसुल जनरल्स ठाकरे कुटुंबातील सदस्यगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मी राहुल नार्वेकरजी यांचे अतिशय मनापासनं आभार मानतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी त्यांना विनंती केली होती की या मध्यवर्ती सभागृहामध्ये श्रद्धे बाळासाहेबांचं तैलचित्र असलं पाहिजे आणि त्यांनी तात्काळ ती विनंती मान्य तर केलीच पण आजचा हा जो कार्यक्रम घडतोय या कार्यक्रमामागची सगळी संकल्पना कल्पकता याचं सगळं नियोजन हे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी स्वतः केलं आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची बाळासाहेबांच्या जीवनावरची जी चित्रफित आपण बघितली तीही त्यांच्याच संकल्पनेतून या ठिकाणी तयार झाली आणि म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खर तर बाळासाहेबांबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतला जसा महासागर आहे त्या महासागरासारखे बाळासाहेब होते प्रसंगी अतिशय शांत आणि जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेस तुफानापेक्षा देखील प्रचंड अशा प्रकारचा संघर्ष करणारे अतिशय अथांग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेले अतिशय खोल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि विचार असलेले असे बाळासाहेब खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेत्यांच्या मांडियाळीतले एक अतिशय आपलं वेगळेपण दाखवणारे अशा प्रकारचे नेते होते खर तर बाळासाहेबांचं तैलचित्र या ठिकाणी आहे पण या सभागृहात येण्याचा मोह त्यांना कधीच झाला नाही त्यांनी विचार केला असता तर ते येऊ शकले असते ते मुख्यमंत्री होऊ शकले असते पण या सभागृहात येण्याचा त्यांचा प्रसंग मात्र वेगळा आहे या ठिकाणी ज्यावेळी माननीय भुजबळ साहेबांनी पक्ष बदलला आणि त्यानंतर त्यावेळी सामनामध्ये राज ठाकरेंनी एक कार्टून काढलं आणि ते त्यावेळेच्या विधानसभेच्या अध्यक्षांचं होतं आणि म्हणून त्यावेळी आर आर पाटील साहेबांनी एक हक्कभंग आणला आणि त्या हक्कभंगाच्या निमित्ताने तो हक्कभंग हक्कभंग समितीकडे गेला आणि मग समितीने असा निर्णय केला की कार्टून काढणारा कोणी असो त्या ठिकाणी इतर चालवणारा कोणी असो पण जे प्रबंध संपादक आहेत मुख्य संपादक आहेत त्यांना बोलवलं पाहिजे आणि म्हणून बाळासाहेबांना त्या ठिकाणी समितीसमोर उपस्थित राहण्याचं आदेश हा विधानसभेने काढला खरं तर बाळासाहेब हे एक पत्रकार होते एक व्यंगचित्रकार होते आणि तत्वानी चालणारे होते त्यामुळे त्यांच्यासमोर हा प्रश्न होता की एक पत्रकार म्हणून एक संपादक म्हणून अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा या ठिकाणी अंगीकार करावा पुढाकार करावा की लोकशाहीने जी मूल्य दिली आहेत त्या मूल्यानुसार ज्या काही सभागृहाच्या समित्या आहेत त्या समितीसमोर आपण जावं पण लोकशाहीवर विश्वास असल्यामुळेच बाळासाहेबांनी निर्णय केला की इतर कोणी नाही मी स्वतः जाईल आणि ते त्या हक्कभंग समितीपुढे गेले एकदा नव्हे चार वेळा त्या हक्कभंग समितीपुढे बाळासाहेब गेले आणि तिथेही त्यांची जी विनोद बुद्धी होती ती नेहमी अशीच चालू असायची त्या समितीसमोर अर्थातच बाळासाहेबांचा आदर सगळ्यांना होता त्यामुळे कोणी त्यांना चहा घ्या म्हणायचं कोणीतरी त्यांच्या समोर गोड ठेवलं तर एक जण म्हणाला की बाळासाहेब पण गोड चालतं का तुम्हाला तुम्ही गोड खाता का बाळासाहेब म्हणाले मी पैसे सोडून सगळं खातो <laughs> आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की समितीने बाळासाहेबांना शिक्षा दिली पण तेव्हाचे मुख्यमंत्री पवार साहेब यांनी सभागृहापुढे एक प्रस्ताव ठेवला आणि ती शिक्षा जी होती ती शिक्षा त्या ठिकाणी नंतर सभागृहाने मागे घेतली परंतु या सगळ्या बाळासाहेबांच्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये जी ऊर्जा होती आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी देखील त्याचा अनुभव घेतला मला आठवतं नव्याण्णव साली सरकार गेलो होतं आमदारांची बैठक होती आणि आमदाराच्या बैठकीला माननीय बाळासाहेब ठाकरे आले, आले। थोडी निराशा देखील होती सरकार गेलेलं आहे परंतु दहा बारा मिनिटं त्या ठिकाणी बाळासाहेबांनी भाषण केलं आणि त्यातनं असं चैतन्य जागृत झालं कि हो, की जणू काही आता आपणच सरकारमध्ये आहोत आपणच महाराष्ट्र चालवतो आणि आपल्याशिवाय महाराष्ट्र चालूच शकत नाही अशा प्रकारची ऊर्जा ही सगळ्या आमदारांमध्ये त्या पंधरा मिनिटांमध्ये त्यांनी तयार केली ही त्यांची ताकद होती त्यांची क्षमता होती व्यक्तीला त्यांना ओळखता येत होतं आणि खऱ्या अर्थानं ज्याचा उल्लेख झाला की व्यक्ती मोठा कधी होतो ज्यावेळी त्याच्यामध्ये दिलदारपणा असतो कोणी व्यक्ती लहान मनाने मोठा होऊ शकत नाही मोठं होण्याकरता मनाचा मोठेपणा लागतो आणि तो मनाचा मोठेपणा बाळासाहेबांचा हा त्यांच्या सोबतच्यांनी तर अनुभवलाच पण त्यांच्या विरोधकांनी देखील तो मनाचा मोठेपणा अनेक वेळा अनुभवला आणि म्हणूनच समाजातल्या सर्व स्तरांमध्ये बाळासाहेबांबद्दल एक आत्मीयता आणि आपुलकी आपल्याला पाहायला मिळाली एका मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे अ मॅड मॅड हिंदू आणि ज्या प्रकारे बाळासाहेब स्पष्ट बोलायचे इंटरव्ह्यू असो भाषण असो जे मनातलं ते त्या ठिकाणी ते बोलायचे आणि बोलत असताना त्यांचं जे कन्व्हिक्शन असायचं या कन्व्हिक्शनमुळे समोरच्या व्यक्तीवर त्याचा एक परिणाम आपल्याला पाहायला मिळायचा आणि म्हणूनच मगाशी देखील ज्याचा उल्लेख झाला की राजकारणात असे फार कमी लोक असतात की ज्यांना एकदा बोललेलं वाक्य परत घेण्याची वेळ येत नाही म्हणजे वेळ तर अनेकांवर येते आणि आपण ती घेतो देखील पण मला असं वाटतं राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे हे असं व्यक्तिमत्व आपण बघितलं जे बोलले ते काळ्या दगडावरची रेग त्याचे राजकीय काही परिणाम होऊ द्या राजकीय नुकसान झालं तरी हरकत नाही कधी बोललेला शब्द बाळासाहेबांनी परत घेतला नाही जे बोलले ते कन्व्हिक्शननी बोलले त्यांच्या जीवनातली गणितं ही राजकीय बेरजेची नव्हतीच राजकीय बेरजेकरता कधीही त्यांनी राजकारण केलं नाही तर जी तत्व आहेत जे कन्व्हिक्शन आहे याच्याकरता त्यांनी राजकारण केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांच्या नेतृत्वाला एक मोठी मान्यता मिळाली आणि मग अशा जसं राणेसाहेबांनी सांगितलं की अनेक तरुण हे त्यांच्या पाठीशी वेडे झाले आणि हे देखील खरं आहे की बाळासाहेबांनी कधी जात पात पाहिली नाही त्यांचा शिवसैनिक हा मग त्या ठिकाणी अनेक वेळा एखाद्या मतदारसंघामध्ये कुठल्या समाजाचे जास्त लोक आहेत मग त्या समाजाचा आपण उमेदवार देऊ का अशा प्रकारचा जेव्हा राजकीय पक्ष विचार करतात त्यावेळी ज्या समाजाची चार मतं देखील नाहीत अगदी मायक्रोतला मायक्रो ओबीसी समाज असेल मागास समाजाचा असेल अशाही व्यक्तीला त्या ठिकाणी तिकीट देऊन निवडून आणण्याचं काम हे बाळासाहेब ठाकरेंनी था त्या ठिकाणी करून दाखवलं त्यामुळे जाती व्यवस्थेचा जो पगडा राजकारणार होता तो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याला पराभूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलेलं आपण बघितलं खरं म्हणजे त्यांच्यासारखा जो नेता असतो हा आपल्याला हवाहवासाच वाटत असतो पण शेवटी नियतीमध्ये कधी ना कधी आपल्याला त्यांना गमवावं लागतं पण ज्याचा या ठिकाणी उल्लेख झाला की त्यांच्या विचाराचं जे धन आहे हे अत्यंत महत्वाचं आहे जी प्रखरता त्यांनी आपल्याला शिकवली आहे जी विचारांची प्रतिबद्धता त्यांनी आपल्याला शिकवली आहे ही प्रतिबद्धता कायम आपल्यासोबत राहणं हीच खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना श्रद्धांजली असणार आहे आणि म्हणून आज ज्यावेळी या मध्यवर्ती सभागृहामध्ये बाळासाहेबांचं तैलचित्र लागलं त्यावेळी या मध्यवर्ती सभागृहात येणारा विधानमंडळाचा प्रत्येक सदस्य जी महाराष्ट्राची अस्मिता आहे त्या अस्मितेचं प्रतीक असलेले बाळासाहेब यांच्याकडे पाहून प्रेरणा घेईल आणि विश्वास मला आहे की या महाराष्ट्राच्या भल्या करता मराठी माणसाच्या करता आणि या देशामध्ये हिंदुत्वाचा हुंकार टिकला पाहिजे याकरता निश्चितपणे प्रत्येक व्यक्ती प्रेरणा घेईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांना आदरांजली अर्पित करतो आपले अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र